आजीचा हाथी जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मोजक्या साहित्यात घरगुती पद्धतीने पडवळची भाजी। पडवळची भाजी करण्यासाठी आपण ना पडवळ घेतलेली आहे, ही बघा। आपण ना अजून ही कट केलेली नाही आहे, ही कट करायची आहे। त्यानंतर मसाल्यांमध्ये आपण घेतलं आहे राई, जिरं, गरम मसाला आणि हळद। आपण ही भाजी मिरचीवर करणार आहोत। त्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ, मिरच्या घेतलेल्या आहेत, 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसं तिखट कमी जास्त हवं असेल तुम्ही तसं घ्या। त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे, 4-5 लसणाचे तुकडे होते ते बारीक असे टेचलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, ओलं खोबरं आहे आणि सोबत आहे तेल। चला आपण करायला घेऊया। तुम्ही पाहू शकता आपण पडवळ कापून घेतलेली आहे, मध्ये ज्या बिया होत्या ना त्या पण आपण काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आपण ना कढई ठेवली होती, ती कढई पण गरम झाले। आता आपण तेल घालूया, आपलं तेल जरा गरम होऊ दे। चला आता आपण ना 1 छोटा चमचा घालूया जिरं, त्यानंतर 1 छोटा चमचा राई। जिरं आणि राई तडतडताच आपण त्यामध्ये घालूया कांदा आणि कांद्यासोबत आपण घालूया कढीपत्ता। हे परतवून घेऊया जस्ट आणि मग आपण काय करूया त्यामध्ये घालूया मिरच्या। जर तुम्हाला या भाजीमध्ये मसाला घालायचा असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी करा किंवा स्किप करून टाका। आता नेहमीप्रमाणे कांदा आपल्याला शिजवायचा आहे। कांदा शिजत असतानाच आपण 1 टोमॅटोसुद्धा कापलेला घालूया, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो आपलं एकत्र शिजेल आणि आपला वेळ पण वाचेल। आता नेहमीप्रमाणे मंद आचेवर झाकण ठेवायचं आणि कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा। आपण ना झाकण उघडूया, पहा कांदा आणि टोमॅटो छान शिजलाय। आता आपण त्यात घालूया आलं लसूण। हे परतवून झालेलं आहे, लसणाचा जर कच्चा वास जाईपर्यंत 2 मिनटं परतवायचं आहे आणि 1 मिनटासाठी आपण झाकण देऊन ठेवायचं आहे। आता ना आपण त्यामध्ये घालूया मसाले। तर सगळ्यात आधी आपण घालूया हळद, त्यानंतर घालूया गरम मसाला। आम्ही 1-1 छोटा चमचा घातलेला आहे, तुमच्या अंदाजाने भाजीची क्वांटिटीप्रमाणे तुम्ही घाला। आणि सोबत घातलेला आहे 1/2 छोटा चमचा हिंग, यामध्ये आपण मसाला घालणार नाही आहोत। त्यानंतर घालूया चवीपुरतं मीठ। हे परतवून घेऊया। अगदी साधी सोपी भाजी आहे। आता आपण त्यात घालूया पडवळ। आता ही भाजी तर आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे, यामध्ये काय आपण पाणी वगैरे ॲड करणार नाही आहोत, अगदी पटकन होऊन जाईल। घरी नक्की ट्राय करा, खूप पौष्टिक आहे ही भाजी आणि पटकन 10 मिनटात होणारी आहे, जास्त वेळ लागत नाही। आता ना मंद आचेवर वरती झाकण देऊया आणि 10 मिनटं छान वाफेवर शिजवून घेऊया। आपण ना आता झाकण काढूया, बघा छान वाफळलेली आहे आणि आपली भाजी पण झालेली आहे। आता आपण त्यात वरतून घालूया ओलं खोबरं। आणि मिक्स करून घेऊया। भाजी आपली रेडी झालेली आहे। आता आपण काय करायचं, 1-2 मिनटं फक्त झाकण देऊन ठेवायचं वाफेवर आणि 2 मिनटानंतर आपण गॅस बंद करून घ्यायची।
आपण ना आता झाकण काढूया. मी गॅस बंद केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. आपण ही काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत खूप छान लागते आणि पौष्टिक देखील आहे. लहान मुलांसाठी खूप चांगली आहे. तर नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.